महापालिकेला येत्या काळात 3000 पेक्षाही जास्त मनुष्यबळाची गरज भासणार आहे. याबाबत आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी पत्रकारांशी चर्चा करताना सांगितले. त्यामध्ये अधिकाऱ्यांचा आकृतीबंध 1 महिन्यापूर्वी मंजूर झाला असला तरी सिडको आणि अन्य विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध बनविण्यात येत असून जास्तीत जास्त आउटसोर्सिंगवर भर देण्यात येणार आहे. सिडकोकडून हस्तांतरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेमध्ये हालचाली चालू आहेत. वेगवेगळ्या 33 पदांसाठीचा अधिकाऱ्यांचा आकृतीबंध महाराष्ट्र शासन नगर विकास विभागतर्फे मंजूर करण्यात आलेला आहे. या संदर्भात महापालिका व सिडको यांच्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा सुरू झाली आहे. एवढी मोठी यंत्रणा सांभाळण्यासाठी महापालिकेकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने टप्प्याटप्प्याने हस्तांतरण प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात मंगळवारी 4 एप्रिल रोजी सिडको अधिकारी व महापालिका कर्मचारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. तर सिडकोच्या कारभाराविषयी व्यवस्थित माहिती व्हावी यासाठी सिडकोच्या सेवानिवृत्त 8 अधिकाऱ्यांची स्वतंत्र मानधन तत्वावर निवड करण्यात येणार असल्याचेही समजते. पनवेल नगरपालिकेमध्ये 200 सफाई कर्मचारी आणि 90 शिपाई कर्मचारी व इतर असे एकूण 3500 कर्मचारी होते. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांबद्दल महापालिकेने कोणतेही धोरण जाहीर केलेले नाही. नव्या धोरणानुसार 12 पदे राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरली जाणार असून 35 क्लार्क भरले जाणार आहेत. त्याचबरोबर बरीच कामे आउटसोर्स करताना 3000 पेक्षा जास्त कर्मचारी महापालिकेला लागणार असल्याचा अंदाज आहे.